नमस्कार। आज आपण लाल भोपळ्याचे गुलगुले, ज्यालाच विदर्भ साईडमध्ये कोवळ्याचे बोंड असे सुद्धा म्हटले जातात, अतिशय सोपे आहेत आणि गोड हा प्रकार आहे, करायलाही अतिशय इझी आहे। चला तर मग आपण हे कसे बनवायचे आहेत ते बघूया। तर त्यासाठी लाल भोपळा घ्यायचा आहे 1 किलो। त्याला स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने त्याला कट करून घ्यायचं आहे। व्यवस्थित वरची साल काढून घ्यायची आहे आणि अशा छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करायचं आहे। आता आपण याला कुकरमध्ये शिजवायला ठेवलेलं आहे, तर शिजवताना 1 ग्लासच पाणी टाकायचं आहे, कारण की यालाच पाणी सुटतं। तर आता झाकण लावून याच्या 2 शिट्ट्या घ्यायच्या आहेत। लाल भोपळा हा लवकर शिजला जातो त्यामुळे। तर आता हे बघा, आपलं भोपळा हा व्यवस्थित असा शिजल्या गेलेला आहे आणि मी याला परातीत ओतून घेतले, पूर्णपणे थंड करायचं आहे। आता हे थंड झाल्यानंतर यातील पूर्ण पाणी पिळून काढायचं आहे, म्हणजे यामध्ये पाणी आपल्याला पाहिजे नाही, त्यामुळे अशा पद्धतीने याला थंड झाल्यावर पूर्ण पिळून घ्यायचं आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने याचं पाणी इथे सर्व आपण पिळून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपण यातील पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे। आता यामध्ये टाकायची आहे साखर। तर इथे मी 1.5 ग्लास साखर टाकलेली आहे 1 किलोसाठी। तर तुम्ही तुमच्या टेस्टनुसार यामध्ये साखर ॲड करायची आहे, कमी किंवा जास्त। तर आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। तर हाताने व्यवस्थित याला मिक्स करायचं आहे, एकजीव करायचं आहे। आणि हे व्यवस्थित एकजीव झालं की मग नंतर आपण याला गॅसवर शिजवण्यासाठी ठेवणार आहोत। तर हे बघा, गॅसवर आपण आता याला शिजवण्यासाठी ठेवूयात। आणि शिजवत असताना गॅसचा फ्लेम हा मिडियम ठेवायचा आहे स्टार्टिंगला, आणि त्यानंतर लो करायचा आहे। आणि व्यवस्थित याला आता शिजून घ्यायचं आहे। तर साखरेला हळूहळू पाक सुटतो, तर हे पाक पूर्णपणे आपल्याला घट्टसर या मिश्रणामध्ये करून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण शिजून घ्यायचं आहे आणि शिजवत असताना हे सतत हलवत राहायचं आहे मध्ये मध्ये, जेणेकरून ते खाली चिटकणार नाही। तर हे बघा, हळूहळू आपलं मिश्रण हे थोडंसं घट्टसर होत आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण घट्टसर हवं आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे। तर हे बघा, आपलं मिश्रण इथं थंड झालेलं आहे। आता आपण यामध्ये टाकणार आहोत गव्हाचं पीठ। तर हे साधारण 1 कप गव्हाचं पीठ आहे। तर हे 1 कप गव्हाचं पीठ आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित आता याला मिक्स करायचं आहे। यामध्ये जेवढं बसेल तेवढंच आपण गव्हाचं पीठ यामध्ये टाकणार आहोत। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपण याला मिक्स करणार आहोत। आता यामध्ये आणखीन थोडंसं आपल्याला गव्हाचं पीठ हवं आहे, तर मी आणखीन यावर ते गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे 4 चमचे। तर यामध्ये 4 चमचे पुन्हा गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यालासुद्धा व्यवस्थित मिक्स करायचं आहे। जर तुम्हाला वाटलं गव्हाचं पीठ टाकण्याची गरज नाही, तर नाही टाकलं तरी चालेल, हे थोडंसं सैलसर बॅटर वाटलं, त्यामुळे मी यामध्ये गव्हाचं पीठ ॲड केलं आहे। तर हे बघा, अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला भज्यासाठी मिश्रण हवं आहे। आता इथे आपण गुलगुले तळून घ्यायचं आहे। तर गॅसवर तेल आधीच गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं, तेल छान गरम झालं। तर अशा पद्धतीने यामध्ये छोटे छोटे आपण गुलगुले सोडायचे आहेत आणि मीडियम फ्लेमवर याला होऊ द्यायचं आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने हे मोकळे होतात आणि अशाच लालसर रंगाचे होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याला आपण काढून घेणार आहोत। तर हे बघा, खूपच मस्त असे आपले इथे गुलगुले, ज्यालाच आपण कोवळ्याचे बोंडसुद्धा म्हणू शकतो, तर इथे हे तयार झालेले आहेत। हे बघा, मस्त असायला लालसर रंग आलेला आहे आणि हे गरम गरमच खायला छान वाटतात। तशाच पद्धतीने आपण दुसरंसुद्धा टाकून घ्यायचं आहे। तर हे बघा, हे सुद्धा व्यवस्थित असे लालसर रंगाचे झालेले आहेत आणि यालासुद्धा आपण आता काढून घ्यायचे आहेत। तर अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा लाल भोपळ्याचे काहीतरी नवीन रेसिपी घरी ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आणि जर तुम्हाला माझी अशाच छान नवीन रेसिपी पाहायला आवडत असेल, तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।